कोयता आणि सुरा घेऊन विद्यार्थ्यांना धमकवणाऱ्या टोळीची कॉलेजमध्येच धिंड, 9 जणांच्या टोळीवर पुणे पोलिसांची कारवाई. पुण्यात कोयता गँगच्या मंग्याची पोलिसांकडून बरात, 3 महिन्यांपासून गुंगारा देणाऱ्या मंग्याला कोंडव्यातून अटक, धिंड काढून आरोपीवर पुणे पोलिसांची कारवाई. पुण्यातील मुंडव्यात लग्नाचं आमिष दाखवत पोलिसांकडूनच अत्याचार, पोलीस कर्मचारी समीर पटेल, कादीर शेख निलंबित, पीडितेला मारहाण केल्याचा देखील आरोप. अजित पवारांकडून नरेंद्र राणेंची मुंबई कार्याध्यक्षपदी नियुक्ती, राष्ट्रवादीच्या मुंबई प्रदेशाध्यक्षपदी नवाब मलिकच. शिंदे राजीनामा देणार ही अफवा, अजितदारांच्या एंट्रीमुळे सेनेत नाराजी नाही, मंत्री उदय सामंतांकडून स्पष्टीकरण. खातेवाटप लवकरच होणार असून 1-2 मंत्रीपद इकडे तिकडे होऊ शकतात, तर अजितदादा सीएम होणार या चर्चेत अर्थ नाही, उद्योगमंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया. प्रदेश काँग्रेसच्या कोअर कमिटीची मुंबईत बैठक, भाजपविरोधात हिरिरीनं लढण्याचा बैठकीत निर्धार, नाना पटोलेंची माहिती. भ्रष्टाचार भाजपच्या रक्तात, मणिपूरसाठी भाजपकडे वेळ नाही, दुसऱ्याची घरं फोडण्यासाठी वेळ, नाना पटोले यांचा भाजपवर जोरदार हल्ला बोल. वळसे बाटलांवर असं कोणतं संकट आलं की त्यांनी निष्ठा गहाण ठेवली, तर प्रफुल्ल पटेल साहेबांना मतांचं मूल्य आणि साहेबांचं पितृतुल्य प्रेम कळलंच नाही, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचा ट्विट करून हल्ला बोल. मध्य प्रदेशात भाजप कार्यकर्त्याने एका व्यक्तीवर लघुशंका केल्याचा व्हिडिओ व्हायरल, त्यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी त्या पीडित व्यक्तीला घरी बोलावून त्याचे पाय धुवून केलं सन्मानित. 7 आणि 8 जुलैला पंतप्रधान नरेंद्र मोदी 4 राज्यांचा दौरा करणार. महाराष्ट्रात नवीन कर्तृत्ववान पिढी तयार करण्याचा शरद पवार यांचा निर्धार. मुंबईत आयोजित G20 देशांच्या संशोधन मंत्र्यांच्या बैठकीचा समारोप. धान खरेदी प्रक्रियेची व्याप्ती वाढवण्याची राज्याची केंद्राकडे मागणी. जागतिक तिरंदाजी कनिष्ठ गट स्पर्धेत प्रियांश आणि अवनीत कौर या भारतीय तिरंदाजांनी मिश्र गटाचं सुवर्णपदक मिळवलं. आयआयटीचा देशाबाहेरचा पहिला परिसर टांझानियामधील झांझीवार इथं तयार होणार. केदारनाथ मंदिराच्या समोरच तरुणीने बॉयफ्रेंडला केलं प्रपोज, व्हिडिओ व्हायरल. शेअर बाजाराने नवा विक्रम नोंदवला, बीएससीचं बाजार भांडवल 301 लाख कोटींच्या पुढे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.